मंडळी मला माझा मूड विचाराल तर जसं आपण म्हणतो ना बम थंडी आहे तसं बम गरम होऊ लागलं बा अकोल्यामध्ये. मी अकोला लोकसभा मतदारसंघात आहे आणि मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी मी अकोल्याच्या छोट्याशा मस्त छान सावली असणाऱ्या रिक्षा सायकलमध्ये प्रवास करत इथे मार्केटमध्ये पोहोचलेलो. चला आपण पुढे जाऊया आणि लोकांना विचारूया की नेमका त्यांचा मूड काय. आज गमचा घर गळ्यात असला पाहिजे होता, डोक्यावर घेतल्याशिवाय पर्याय नाही. तर भाऊ इथले लोक सांगते ना फटका बसले तर काय खरं नाही बरं उन्हाचा, जपावा लागते स्वतःला मूड जाणून घेताना आपला मूड व्यवस्थित ठेवायचा. चला लोकांकडे जाऊ काय लोक म्हणतात. तुमचा अंदाज काय मूड काय नाही वंचित अभय पाटील अभय पाटील निवडून येतील 100%. का निवडून येतील? कारण की त्याचा म्हणजे पब्लिकचा खूप सारा त्यांच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे काय काका एकटे कांडी खाऊ राहिले तुम्ही, हा कुल्फी एकटेच खाताय तुम्ही, आम्हाला विचारला का तुम्ही? नाही. केव्हा विचाराल? या ना मग केव्हा खाऊ घाला ना. अभय दादा निवडून आल्यावर विचारू आम्ही तुम्हाला. अच्छा अभय दादा निवडून आलो खाऊ घालणार. हो हो तेव्हा तर गुलाल उरायला पाहिजे, लाडू खाऊ घालायला पाहिजे, विकास नाही उरायला काही नाही. हा अभय दादा आल्यावरच तुम्हाला आम्ही सर्व काही खाऊ घालू. होय ना? हो आता काहीच नाही काहीच नाही. आता पाहुणे असून सुद्धा विचार. काहीच नाही काही नाही, पाणी पण नाही पाजणार तुम्हाला. काही नाही आम्हालाच पाणी नाही, त्यांनाच पाणी नाही, आपल्याला काय पाणी पाजणार. पण पाहूया या निवडणुकीत कोण कोणाला पाणी पाजते, कोण कोणाला आसमान दाखवते. चला राम राम ना भाऊ. राम भैया जय सियाराम. जय सियाराम जय श्रीराम. काय ताडासारखा उंच माणूस इकडे बाहेर आहे ना तू, एक मिनिट तुला सांगा ना. इथूनच बोलते ना मग तुमच्याशी लोक अडले. काय अंदाज कोण येत इथं? इथं कोणीच नाही सध्या, मोदी शिवाय कोणीच नाही पाहिजे आपल्याला. बीजेपी नरेंद्र मोदी जिंदाबाद. इथून सगळी धान्य मार्केटची लाईन जी ती सुरू होते अकोल्यातली. धोत्रे पहिले टाइम तर आला आम्ही, आमच्या बाजारात कधी आला नाही, काय त्याचा कन्सर्ट पडला नाही कधी. माझा प्रश्न बरोबर होता, मी त्यांचा पहिलं नाव विचारायला त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी अख्खी हिस्ट्रीच सांगून टाकली की धोत्रे इथं कधी फिरकलीच नाही. बरं मग आता राहिले दोन माणसं तुमच्या दृष्टीने, एकीकडे आंबेडकर आहेत दुसरीकडे डॉक्टर अभय पाटील. अभय पाटील न प्रकाश आंबेडकर येणार कधी बी. हो तुमचा पाठिंबा. हो पक्का पक्का बरोबर आहे. जो प्रश्न सोडवेल, जो आमच्यामध्ये राहील, जो आमच्याशी बोलेल, जो आमच्याशी संपर्क ठेवेल, ज्याच्या आम्ही संपर्कात राहू ते आम्हाला निवडून देतील. सोपं आहे अगदी. काय वाटतं काय मुडे अकोला मतदारसंघाचा? काँग्रेस वाटते. दुसरं बाळासाहेब का नाही? बाळासाहेब दोघांपैकी एक. बरं खासदार कधी इथले बघितले का म्हणजे भेटले का कधी? नाही यापूर्वी तर नाही, जनसंपर्कात नाही. तिरंगी लढत आहे तुमच्याकडे, तीन तगडे उमेदवार आहे, काय तुमचा अंदाज? काही नाही वन साइड आहे सगळं. कोण सांगायची गरज नाही आहे. तुम्ही स्मिता हास्य करता सांगितलं पाहिजे काही? नाही सांगायची गरज नाही, समजून जाणार त्याच्यात काय. हो पण काय हात दाखवत आहे का? नाही. अच्छा हातातलंच फुल. काय वाटतं काय कोण आहे इथं उभं, काय माहिती आहे का कोण आहे उभं? मला का ठाऊक होतं. मग आता काय जाऊन फक्त बटन दाबायचं? मग आता काय करता? काय अंदाज तुम्हाला काय वाटतं कोणी? मला तर वाटते बाळासाहेबच येणार आहे. बाळासाहेबच येणार फुल गॅरंटी. और तुझा काय अंदाज तुम्हाला? बाळासाहेब. बाळासाहेब आहे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर आहे का पिछे उनके? अरे एक मेरे को बात बोलो, ऐसा बोलते कि अभी जो मुस्लिम वोटर्स है उनके पीछे जाएंगे, बात सोचे क्या? टोटल मुस्लिम वोटर में पर कई लोग तो म्हणता काँग्रेस च्या बाजूने जातील. नहीं नहीं कमी नहीं. आता यानंतर तुम्हाला प्रतीक्षा असेल सर्वसामान्य मंडळीशी गप्पा मारल्यानंतर की आता आपल्या चौकटीत जाऊन एकीकडे सत्ताधारी आणि दुसरीकडे विरोधक आणि त्याचबरोबर असणारे वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते काय मत मांडतात, अकोल्याचा विकास झालाय का, झाला असेल तर कशा पद्धतीने झाला आणि काय राहिलंय यावरती बोलतील. चला जाणून घेऊयात तिथे अकोल्याचा मूड, मूड महाराष्ट्राचा. कर्मचाऱ्यांचा प्रश्न यांनी सोडला आणि मग विकास झाला कुठं? आम्हाला अजूनही शिकायला पुन्हा मुंबई झाला. काँग्रेसचे पदाधिकारी आमदार खासदार होते त्यांनी काय दिवे लावले? जनतेची सेवा आम्ही करतो हे एसी रूम मध्ये बसतात. दादा लग्न नाही होऊन राहिले, हे लग्न नाही होऊन राहिले. महिला जाणे तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागतोय. दिव्यांगांसाठी या सरकारने कोणतंच काम केलेलं नाही. बच्चू भाऊंनी काम नाही केलं म्हणजे प्रहारला. अकोला 20 ते 25 वर्षापासून बिमार पडलेला आहे, याला चांगल्या राजकीय डॉक्टरची गरज आहे.
मजल दरमजल करत विदर्भातल्या अकोला मतदारसंघात आल्यानंतर आपल्याला एकूण दिसून येतं की इथे भाजपचे उमेदवार आहेत अनुप धोत्रे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं अर्थात पुन्हा एकदा या रिंगणामध्ये कडवी लढत देण्याकरता बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी उमेदवार दिसत आहेत. त्यामुळे ही तिरंगी लढत जी आहे ती जोरदार होणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण तत्पूर्वी हो तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी तिनही पक्षांच्या प्रतिनिधींना विचारतोय का आम्ही तुम्हाला निवडून दिलं पाहिजे, काय मूड आहे जाणून घेऊयात. सुरुवात मी अर्थात वंचित पासून करतोय. पहिला प्रश्न तुम्हाला, का आम्ही बाळासाहेबांना निवडून दिलं पाहिजे? लोकशाहीचं सामाजिकीकरण करणे हे सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते बाळासाहेब आंबेडकर करतायत. सगळ्या जाती समूहांना सोबत घेऊन या राज्यामध्ये देशामध्ये जे घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे ते सोडून 70 वर्षात ज्या जातीचं नाव कुणाला माहीत नव्हतं अशा जाती समूहांना प्रतिनिधित्व देऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये असलेलं जे तत्व आहे की सर्व समान आहेत ते करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्याने झटतायत. आणि म्हणून सामान्य माणसाला न्याय मिळायचा असेल, या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनाच निवडून देणं गरजेचं आहे. हे इथल्या माणसांनी ठरवलेलं तत्व आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की इतर कोण लढतं यापेक्षा बाळासाहेब कशा पद्धतीने लढतात ह्यासाठीच लोक चर्चा करतात. ठीक आहे, तुमचे 40 सेकंद संपले. आता मी काँग्रेसकडे येतोय. डॉक्टर अभय पाटील बरोबर, का आम्ही अभय पाटलांना निवडून द्यावं हा अकोलेकरांचा सवाल आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल, बेरोजगारांना जर रोजगार मिळून द्यायचा असेल, शिवाय अकोल्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा जर नागरिकांना मिळवायच्या असतील तर आपल्याला डॉक्टर अभय पाटील सारखाच उमेदवार निवडून द्यावा लागेल, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. ठीक आहे, मी आता तुमच्याकडे येतो. तुमच्या वतीने कोण बोलतंय? मला तुम्हाला विचारायचंय की का आम्ही अनुप धोत्रेंना निवडून द्यावं. त्यांचे वडील संजय धोत्रे या ठिकाणी 4 टर्म बरोबर ना 4 टर्म खासदार राहिलेले आहेत आणि आता त्यांना उमेदवारी दिलेली आहे. घराणेशाहीचा आरोप देखील केला जातोय पण तरी त्यांच्याबद्दलचं एक वातावरण आहे, का त्यांना आम्ही निवडून दिलं पाहिजे? हे बघा, मागील 20 वर्षापासून जे संजूभाऊ धोत्रे यांनी जो विकास केला, जे सर्वसामान्य लोकांना हवं आहे त्यात व्यावसायिक कामं आले, शेतकऱ्यांचे प्रश्न आले, विद्यार्थ्यांचे प्रश्न आले, सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या सर्व 100% पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संजूभाऊ धोत्रे यांनी केलेलं आहे. खासदार साहेबांनी गेल्या टर्मला निवडून येत असताना जी आश्वासनं दिली ती त्यांनी पूर्ण केली का? बहुतांश आश्वासन हे पूर्ण झालेली आहेत आणि शहराचा 5 वर्षांमध्ये झालेला कायापालट हा सिद्ध करतो की संजूभाऊने इथे विकास कामं केलेत. भाऊंची प्रकृती जरी खराब असली तरी त्या काळात सुद्धा भाऊंच्या नेते मंडळींनी त्यांच्या आश्रयाने इथे वेगवेगळे उड्डाणपूल असतील, मोठमोठे कामं असतील ते पार पाडलेले आहेत. ठीक आहे, यांच्या बोलण्यातला पहिला मुद्दा रोजगार, MIDC जो विदर्भात प्रामुख्याने नागपूर पासून इथपर्यंत मला जाणवतो. यांनी उद्योग आणले, यांनी रोजगार दिला, खरं आणले या MIDC एकही उद्योग आलेला नाही आहे. ना मेडिकलचा कुठचा प्रोजेक्ट आला, ना टेक्सटाईलचा प्रोजेक्ट आला. खासदार संजय धोत्रे यांच्या काळातील उड्डाणपूल अजूनही न्यू टापड्यानगरचा पूर्ण झाला नाही. इथं मेडिकल कॉलेज बांधून ठेवलेला आहे त्याच्यात कर्मचारी नाही आहे. इथं विद्यापीठाचा प्रश्न होता तो कर्मचाऱ्यांचा प्रश्न यांनी सोडला आणि मग विकास झाला कुठं म्हणतात? विकास येतो. काँग्रेस बोला. रोजगारबद्दल मी बोलतो, मी एक युवक आहे, माझ्या गावात पारस थर्मल प्लांट आहे. सगळ्यात मोठा रोजगार कोणी देत असेल तर पारस थर्मल प्लांट देते. जेनोसाईल नावाची कंपनी आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय. रोजगार गेला तर गेला कुठं? आम्हाला अजूनही शिकायला पुन्हा मुंबई जावं लागते. भाऊ, इथे अकोल्यामध्ये एवढा जास्त प्रमाणात टॅक्स वाढला आहे आणि यांनी त्या टॅक्सचं संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच स्वतंत्र प्रायव्हेटायझेशन झालेलं नाही, ते इथे भाजपा पक्षाने इथे प्रायव्हेटायझेशन केलं आहे. आणि जसं आपण बँकेचं लोन वसूल करतो ना त्या पद्धतीचे इथे कर वसूल करण्यात येतोय. महागाईने 10 वर्षांमध्ये उच्चांक गाठलेला आहे आणि इथली महिला असो, ट्युशनसाठी येणाऱ्या ज्या मुली आहेत, मुलं आहेत, हे असुरक्षित आहेत. सर, इथे असुरक्षितपणा आहे या अकोल्यामध्ये. यांनी 25 वर्षात कुठलेही चांगले काम केले नाही. महिलांसाठी जागोजाग तुम्हाला स्वच्छालय आवश्यक आहे महानगरपालिकेने. आणि बाहेरगावून ज्या महिला येतात खेडे विभागातनं त्यांना शौचालय सुद्धा इथे उपयोग नाही. मला प्रहारला पण वेळ द्यायचा. प्रहार तुम्ही त्यांना पाठिंबा दिला बरोबर. गेल्या 15 ते 20 वर्षापासून अकोला शहर हा क्राईमचा अड्डा होत आहे. कुठल्या सत्ताधाऱ्यांनी काही इथं लक्ष घातलेलं नाही. त्यानंतर 2 नंबरचं आपलं मेन हॉस्पिटल,
मेना हॉस्पिटल मध्ये अशी परिस्थिती आहे की कोणाची जायची तरी इच्छा होत नाही. इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझं म्हणणं हे आहे की आपल्या घरचं जर कोणी बिमार पडलं, आपल्या घरचा जर कोणी मुलगा बिमार पडला, तर आपण त्याला चांगल्यात चांगला डॉक्टर जोडून नेतो. तर म्हणून हा अकोला 20 ते 25 वर्षापासून बिमार पडलेला आहे, याला चांगल्या राजकीय डॉक्टरची गरज आहे. म्हणून आम्ही अभय पाटीलला पाठिंबा दिला. रोजगार आरोग्य व्यवस्था आपण पाहिलं असतात तर आपण जनप्रतिनिधींचं एक जबाबदार म्हणून इथं पाहिलं असतात तर कोणी आरोप लावते, कोणी श्रेय घेते, मात्र जे कामं झाले नाही त्याची जबाबदारी घ्यायला इथे कोणीच तयार नाहीये, ना विरोधातल्या ना सत्तेतल्या. हे बघा, मागच्या जेवढे 5 इलेक्शन झाले यामध्ये संजयजी धोत्रे हे रेकॉर्ड ब्रेक मतान निवडून आले. मनपा भाजपाच्या ताब्यामध्ये आहे. हे जे विरोधक आहे यांना जनतेमध्ये काही स्थान नाही, हे जनतेत फिरत नाहीत, हे नुसतं आपल्या एसी रूम मध्ये बसतात. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते कोरोना काळामध्ये रस्त्यावर होते, हे घरात झोपलेले होते. 53% मतात आदरणीय संजूभाऊ धोत्रे यांना 53% मत आहेत. जनतेचा समर्थन गल्ली टू दिल्ली भाजपला आहे. 5 टर्म भाजपचा खासदार जोड येतो, जनतेची सेवा आम्ही करतो, हे एसी रूम मध्ये बसतात, हे एसी रूम मध्ये बसतात. जनतेमध्ये यांना काही 170 कोटी रुपयाचा उड्डाण पूल आदरणीय खासदार संजय भाऊंनी केला. त्याचप्रमाणे अकोल्याचे रोड, रस्ते, पाणी, लाईट आदरणीय खासदार संजय भाऊ धोत्रेंना 20 वर्षापासून जनता कंटिन्यू निवडून देत आहे. अशी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुळात अनुप धोत्रे यांना उमेदवारी देणं हे फार काही लोकांना पसंत पडलेलं नाही. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, नाईलाजाने तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागतोय. ज्या 6 लोकांनी तिकीट मागितलं होतं त्यात अनुप धोत्रेजी आहेत. ते गेल्या 2.5 वर्ष झाले पायाला भिंगरी लावून काम करत आहे. तुम्ही घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर करता की नाही, काँग्रेसवर करता की नाही घराणेशाहीचा? पण एकाच घरात इथं दुसऱ्यांना तिकीट दिलं गेलं ही घराणेशाही नाही का? जनतेनी ज्या व्यक्तीला जनतेनी ज्या व्यक्तीला 30 वर्ष सतत निवडून दिलं, भरघोस मतानं निवडून दिलं, ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा उच्च शिक्षित व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला उभं केलेलं आहे पक्षाने. 1990 पासून हा जिल्हा काँग्रेस मुक्त आहे, यांना सर्वांना कान खुळून ऐकावं लागेल. हा जिल्हा मुक्त आहे. भारिपला 6 वेळेस पटकणी भेटलेली आहे या जिल्ह्यामधून, हे मान्य करावं लागेल. त्यानंतर तुम्ही म्हणता घराणेशाही आहे. मला पुढला प्रश्न घ्यायचा आहे तो अर्थात शर्माजींना. शर्माजी तुम्ही हे काढून ठेवा बाजूला. हा, आता मी पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. मला सांगा, इतकी वर्ष तुम्ही इथे पत्रकारिता करताय, होय की नाही? प्रत्येक इलेक्शन मध्ये तुम्ही रकाने लेख लिहिले असतील. मला प्रामाणिकपणे सांगा, जर चार टर्म संजय धोत्रेंना उमेदवारी दिली होती, ज्यात ते केंद्रीय राज्यमंत्री पण राहिले, इथून तुम्हाला केंद्राचं प्रतिनिधित्व मिळालं, विकास झालाय का? आता पत्रकार म्हणून उत्तर द्या. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघाचा भरपूर विकास झालेला आहे. आरोप करणं सोपं आहे, पण या काँग्रेसवाल्यांना विचारा, याच्या पूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार, खासदार होते, त्यांनी काय दिवे लावले? एकही उत्तर द्या. इथं असलेल्या थांबा शिसा मासाचे भूखंड ओपन पेजचे नाही, ई क्लासचे कोणाच्या नावावर आहे हे तर शोधा. बिर्लाची जागा कोणाच्या नावावर आहे पहा. हे सगळं विकून 20 वर्षाचं पाप, हे अकोलेकरांवर एवढं मोठं पाप आणून ठेवलं या भाजपवाल्यांनी टॅक्स, की हे फेडू शकत नाही. मला सांगा, अकोलामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपची सरकार आहे. अकोट अकोला रस्ता जो गेल्या 6-7 वर्षापासून बंद आहे, आमचा उद्योग धंदा बंद झाला गेल्या अकोल्यामध्ये. एक मिनिटं, अकोल्यामध्ये 15 ते 20% उद्योगधंदे बंद झाले. इथल्या बेरोजगारांना रोजगार नाही, एवढ्या समस्या असल्यानंतरही आमचे खासदार आम्हाला कधी दिसत नाही सार्वजनिक ठिकाणी. या सर्व गोष्टीसाठी का म्हणून त्यांना निवडून द्यायचं? आता प्रहार आलो आलो येतो. हा, एक मिनिट. दिव्यांग हा समाजाचा स्पेशल घटक आहे. यामध्ये काय होते, का मोदी सरकारने फक्त दिव्यांगाला दिव्यांग नाव दिलेलं आहे. भाऊ पालकमंत्री असताना इथे DPTC मधून 119 दिव्यांगांच्या सायकलचा वाटप झाला होता. त्याच्यानंतर दिव्यांगांसाठी या सरकारने कोणतंच काम केलेलं नाही. या पालकमंत्रींनी DPTC मधून कोणतंही काम केलेलं नाही. शेतकरी मग तुमच्याकडे येतो आणि मी त्यांच्याकडे जातो. गेल्या 20 वर्षापासून इथे कुठलाही शेतकऱ्यांच्या याच्या एखादा व्यवसाय उद्योग आलेला नाही. शेतकऱ्यांची एक वेळ अशी होती की सोन्याची खाण म्हणून अकोला जिल्हा ओळखला जायचा, परंतु इथची सुतगिरणी बंद आहे. इथं सध्या चण्याचा मोठा हब आहे. अकोला जिल्हा हा भारतातनी चना उत्कृष्ट दर्जाचा चना इथं भारतात अकोला जिल्ह्यात तयार होतो.
होतो, परंतु इथं व्यवस्थित उद्योग नाही आहे, चण्याचे मिल नाही आहे, तर सोयाबीनच्या बाबतीतही सोयाबीनचं कुठलं हे नाही आहे. या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष हा विरोध करतात, परंतु विद्यार्थी हिताच्या संदर्भात कुठले राजकीय पक्ष आपली भूमिका मांडताना दिसत नाही. उद्याचं भवितव्य हे आजचा विद्यार्थी आहे, आणि आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजनशील नागरिक होऊन या देशाचं भवितव्य घडू शकतो. त्या संदर्भात या सरकारमध्ये जे काही अग्निवीर व नवीन शिक्षण धोरण प्रणाली संदर्भात जे काही निर्णय झाले हे खरोखर विद्यार्थी हिताचे नसून विद्यार्थ्यांच्या घातक या प्रणालीचे आहेत. त्यांनी एमआयडीसीच्या जागांमधल्या मुद्द्याला घेऊन मुद्दा मांडलेला आहे. एमआयडीसीच्या जागा कोणाच्या नावावर? नंबर दोन, दिव्यांगांसाठी तुम्ही काय केलं? नंबर तीन, शेतमाल प्रक्रिया उद्योग. नंबर चार, यांनी जो मुद्दा मांडला तो आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न. दिव्यांगांसाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय बच्चूभाऊ कडू यांना स्पेशल एक मंत्रालय स्थापन करून दिलं, विशेष निधी करून दिला, आणि दिव्यांग मंत्रालयाचे प्रभारी हे बच्चूभाऊ कडू आहेत. त्यांना म्हणायचं का प्रहार लागला, त्यांनी काम नाही केलं, बच्चू भाऊंनी काम नाही केलं असं म्हणायचं का प्रहार राहिला प्रश्न युवकांचा? एक मिनिट, युवकांचा राहिला प्रश्न युवकांचा? पण आता युवा पण भाऊ 70% पण भाऊ 70% देश हा युवा आहे सर, आणि युवा खासदार दिलेला, युवा खासदारचा उमेदवार दिला आहे. युवकांची अस्पिरेशन अनुप संजय धोत्रे हेच पूर्ण करू शकतात. महिलांचे प्रश्न हा भाजप सोडू शकतो. दिव्यांग मंत्रालय तयार झालं पाहिजे हा सगळ्यात मोठा आग्रह बच्चू कडू यांचा होता, बरोबर. पण दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या प्रतिनिधीला ते मंत्रालय का दिलं गेलं नाही? हे बघा एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे दिव्यांग आणि आरोग्य हे त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, आणि सगळ्यात महत्वाची मागणी होती बच्चूभाऊंची किंवा दिव्यांगांचं मंत्रालय झालं पाहिजे. आणि पहिल्या मीटिंगमध्ये दिव्यांगांचं स्पेशल मंत्रालय तयार करून 4000 कोटी रुपयाचा निधी त्या मंत्रालयाला अलॉट करण्यात आला, आणि आणि न भूतो न भविष्यती असे कामं संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी करण्यात आलेले आहे. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर पुन्हा एकदा इतर जे राहिलेले मुद्दे आहेत, जे आरोप करण्यात आले त्याची उत्तर मी घेणार आहे. आपण आहोत अकोला लोकसभा मतदारसंघात, मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता.